शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा. धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय न घेण्याचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलाय. महाराष्ट्राचं प्रकरण घटनापीठाकडे पाठवायचं की नाही याचा निर्णय आम्ही सोमवारी घेऊ असंही न्यायालयाने स्पष्ट करत पुढील सुनावणी सोमवारी निश्चित केली आहे. चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असा आदेश न्यायपीठाने दिलाय. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जातोय. एकनाथ शिंदेंची प्रकृती अस्वस्थ, फडणवीस दिल्लीला रवाना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सर्व बैठका रद्द करून दिल्लीला रवाना झाल्या आहेत. या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांच्या कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. दरम्यान राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवले असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय. मुंबईतून 1400 कोटींचे ड्रग्ज जप्त. मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका ड्रग्ज उत्पादन युनिटवर छापा टाकला असून तब्बल 1400 कोटी रुपये किमतीचे 700 किलोग्रॅमपेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त केलंय. ही राज्यात गेल्या वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यू ललित होणार नवे सरन्यायाधीश. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांचा कार्यकाळ येत्या 26 ऑगस्ट रोजी समाप्त होत असून देशाचे पुढचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी यू ललित यांच्या नावाची शिफारस केली आहे. कायदा मंत्रालयाने रमना यांना त्यांचा उत्तराधिकारी कोण अशी विचारणा करणारं पत्र पाठवलं. त्याला उत्तर देताना त्यांनी ललित यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती ललित 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. 80,000 मुलींना व्हायचंय अग्निवीर. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत नौदलात सहभागी होण्यासाठी तब्बल 80,000 युवतींनी नाव नोंदणी केली आहे. नौदलात सहभागी होण्यासाठी विक्रमी 9.55 लाख अर्ज आलेत. त्यात मुलींची संख्या 80,000 आहे. भारतीय नौदलाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. काय करायचे ते करा, आम्ही मोदींना घाबरत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा आव्हान दिलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून मला आणि विरोधातील अन्य आवाज बंद करण्याचे यांनी कारस्थान रचले. नॅशनल हेरॉल्ड हे संपूर्ण प्रकरण दबाव टाकण्याचं आणि घाबरवण्याचे, थोड्याशा दबावाने आम्ही गप्प बसू असं मोदी शहा यांना वाटतंय, मात्र असं होणार नाही. काय करायचं ते करा, आम्ही घाबरणार नाही असं राहुल यांनी म्हटलंय. ऋषी सुनक यांच्यापेक्षा लिज ट्रस आघाडीवर. ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या ऋषी सुनक यांच्यापेक्षा लिज ट्रस या अधिक जास्त आघाडीवर असल्याचं चित्र आता निर्माण होतंय. दोन्ही दावेदारांबाबत करण्यात आलेल्या दुसऱ्या सर्वेक्षणानंतर हे चित्र स्पष्ट होतंय. हुजूर पक्षाच्या 180,000 सदस्यांनी गेल्या आठवड्यापासून टपालाद्वारे या दोन उमेदवारांसाठी मतदान करायला सुरुवात केली आहे. हे मतदान 2 सप्टेंबरपर्यंत चालणार असून 5 सप्टेंबरला नवीन पंतप्रधानांची घोषणा होणार आहे. आलियाच्या डार्लिंग चित्रपटावर बहिष्काराची मागणी. अभिनेत्री आलिया भट्टच्या डार्लिंग चित्रपटात पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराचा प्रचार केला जातोय. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया बदला घेण्यासाठी तिच्या नवऱ्याला मारते असं दाखवण्यात आलंय. यामुळे नेटिझन्स तिच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. उंच उडीत तेजस्विनला ब्रॉन्झ. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ट्रॅक आणि फील्ड मैदानी स्पर्धेत भारताचा उंच उडीतील स्टार खेळाडू तेजस्विन शंकर याने ब्रॉन्झ पदकाला गवसणी घातली आहे. त्याच्या या पदकामुळे मैदानी स्पर्धेतील ट्रॅक आणि फील्डमध्ये पहिलंच पदक मिळवून दिलंय. राष्ट्रकुल स्पर्धेत उंच उडीत भारतासाठी पदक जिंकणारा तेजस्विन हा पहिला खेळाडू ठरलाय. तेजस्विनने पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत 2.22 मीटर उडी मारून ब्रॉन्झ पदक पटकावलंय.